तर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींवर केलेल्या वक्तव्याचा आता भाजपाकडून समाचार घेण्यात आलाय. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय ते गडकरींना ऑफर देत आहेत असा जोरदार टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. ठाकरेंनी भाजपामध्ये यावं, निवडूनही आणू आणि सन्मानाचं पद देखील देऊ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. दरम्यान गडकरी यांनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीतून त्यांना निवडून आणू असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ओम राजा आरक्षणावरती बोलले तेव्हा तर मी सांगत होतो की जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे, भाजपाचे मंत्री तिकडे बसले आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा देऊन ताडकन मोदींच्या तोंडात ती राजीनामा मारून देऊन बाहेर यायला पाहिजे होतं. पण आता सगळे रांगेत उभे आहेत. आमचं काय, आमचं काय, आमचं काय. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे. खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे. नाही, त्यांच्या आव्हानाचं मी प्रति आव्हान देतो. तुम्ही अहंकार सोडा, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुम्हाला निवडूनही आणू आणि सन्मान देत तुम्हाला सन्मानाचं पदही बहाल करू. असं आहे, माननीय गडकरीजी यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्षापूर्वी त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य की मी आत्महत्या करेन पण पक्ष कधी सोडणार.